तर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊया त्या ठिकाणी. राज्यपाल महोदयांना जे 12 विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्याचे काही प्रकरण गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे, त्याला मान्यता देण्यासंदर्भातली विनंती त्यांना केली आहे. त्याचबरोबर विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे याबाबतीत देखील परवानगी मिळावी अशा प्रकारची देखील दोन विनंती आम्ही त्यांना राज्यपाल महोदयांना केलेल्या आहेत. आणि त्यासाठी आम्ही मंत्री आणि सगळेजण, उपमुख्यमंत्री नानाभाऊ पटोले सगळेजण आम्ही त्यांना भेटलो. भूमिका त्यांची सकारात्मक, चर्चाही झाली आणि सकारात्मक उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. याआधी तुम्ही स्मरण केलेलं आहे 12 आमदारांसंदर्भात असेल किंवा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसंदर्भात का असं होतंय की आम्ही त्यांना सांगितलं, विनंती केलेली आहे की 12 आमदार जे आहेत लोकशाहीमध्ये खरं म्हणजे बहुमताच्या सरकारचं महत्त्व असतं, त्याच्या निर्णयाचं देखील महत्त्व असतं आणि राज्यपाल महोदयांनी देखील हे 12 आमदारांना लवकर न्याय देऊन विधान परिषदेच्या सभागृहामध्ये लोकांचं सेवा आणि लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संधी द्यावी, त्यांना वंचित ठेवू नये अशा प्रकारची आम्ही विनंती त्यांना केलेली आहे. त्यावर त्यांचं काय म्हणणं असतं? मगाशी सांगितलं, सकारात्मक भूमिका राज्यपाल महोदयांची आहे आणि सकारात्मक उत्तर आणि निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. या अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल का? कारण गेल्या अधिवेशनात असा वाद बघायला मिळाला होता राज्यपाल आणि सरकारमध्ये. नाही, 9 तारखेची आम्ही विनंती केलेली आहे की परवानगी द्यावी म्हणून. त्यामुळे शेवटी त्यांनी जे तारीख देतील ते घेऊन तारीख ते त्यांना जे योग्य वाटेल त्यांनी ती तारीख द्यावी. आम्ही त्यांच्यावर काही प्रेशर टाकत नाही.